नमस्कार मंडळी, कसं आहे? तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज पण आम्ही चालू आहे आपल्या मित्रांच्या बाप्पांच्या गणपतीच्या पाया पडायला. तसं लॉंग बोललो ना, चला तर आज पण आपण दर्शन घेऊ बाप्पांचं. तर आज आम्ही आलो आहोत नवपाडा कामोठ्या साईडला. तर चला तुम्ही पण घ्या आणि दर्शन घ्या आमच्या सोबत. गाईज, तर आज सकाळपासून भरपूर पावसाने जोर घातले, तर बाहेर पण जाऊ ना देत. आता बघू, आम्ही छत्री आणले ना रे. आहे छत्री तर आहे, तर हलू हलू जाऊ. एकच छत्री आमच्या जवळ. तर पाऊस बघा किती पडतोय. तुमची झाली का अर्धी? दोन वाजता करायची अर्ध्या. आमची गौरीची होती तवा. आता या गौरीची होईल, मग आणि काची होईल. काढे मग गणपतीची होती. चल आमच्या गणपतींना पाय पडायला. तुमचा बापूस कुठे? तुला कसं ना माहिती? दुसरी मम्मी गेली काय? ना ना, कोणाचा? यो चायनाचा आहे, चायनाचा. आमचा पप्पा आम्हाला पैसेच ना दे फोन आणायला. तुझा कसा आयफोन आहे ना? आयफोन कुठे आहे तुमचा? तोच आहे का? मग 10 रुपये कला ठेवले? 2000 नोट ठेवला. सांग पप्पाला काय असत. चल बच्चू आजारी आहे, चल बघायला येतं काय? हा नाही बघायला येत नाही. चल तुला मसाला डोसा पाहिजे ना? नको चालेल. मग आता जाऊ, मी आत्ताच खाईल बघ, तुला देणारच नाही. चल स्कूलला किती दिवस सुट्टी आहे?
गणपती बेटा है क्या? ये मुझे उधर से देखा मैंने, मुझे लगा गणपति पिटा है, मुझे लगा हे काय नाही तो आता था। तर आम्ही भरपूर फास्ट असा दर्शन घेतला कारण आम्हाला पण जायचा होता घरी आणि अक्षयला पण भरपूर ठिकाणी जायचं, तर त्याला गाडी पाहिजे होती, गाडी मी घेऊन आलोय पाऊस पडतो म्हणून, तर आता पटापट जातो आणि त्याला गाडी देतो आणि नंतर गावात जाईल दर्शन करायला, जे बाकी राहिलं गणपतींचं दर्शन घ्यायचं तर तिकडे दर्शन घेतो। तर चला आम्ही नाही गेलो, तर आता आमचे आत्या पण आले आमच्या गणपतीच्या पाया पडायला, मिथुन शेठ चाललो कुठे आता? हो मिथुन शेठ कुठे चाललो आहे? मुरबीला काय झाला? काय झाला? काय उडला? अरे ती मास आहे, मुरी आहे, मुरी मुरी उरली, एवढं घाबरत तू? माशा उडला, अरे तो असा आजारी झाला, लय घाबरत। तर आमचा गणपती जुन्या घरात असत आणि आमचे आत्या इथे शहर घेऊन आले, कमाल आहे। जुन्या घरी जा, जुन्या घरी काहीच ती हारवीर काय देवाला नव्हता आणला, आमचे पाया पडायला नव्हती आली, त्यांचा हारांचा दुकान आहे, ते हार घेऊन आलते आम्हाला। आता चालली आमचं पोल्या पोल्या गाऊन काय बच्चू झाला बड्डे, तो बड्डे झाला कोणाचा? हो काय झाला तो बड्डे? दोन बड्डे आहेत, होते आत्याचा बड्डे आहे, जा उद्या बड्डे आत्याचा, केक घेऊन जायचा काय काय रे नाही, या आत्याचा पण बड्डे आहे बघ, तो कशी खाते जेवली ना तीन चार दिवस। मना हरी मुके मना पुण्य की गणना करी, हा तुम्ही संसारी
डावना बसला म्हणजे अजून अरे इकडं डावे काय हे बारका डावे राज काय करते आम्ही गरीब लोक बघले आम्ही गरीब लोक मोठा डाव नको बसायला आम्ही गरीब बसले आम्ही गरीब तुम्ही शेत ना आम्ही शेत पैसे वैसे घ्या आता खालाला तर आमची सोयवर अरे वालायचं शंगा अजून काय काय खायला झालं नाही रिकाम होऊन काय करणार आमच्या घरी डाव बसवणार होत जागरणीला पण काय झालं आता हरिपाट चालू आहे तर थोड्या वेळानंतर येऊ तर आता आम्ही चाललो रोशनबाईच्या घरी पत्ता गेला काय तर रोशनबाई संजित आलो आणि पाव भाजी दिली आम्हाला खायला मस्त त्यांची पाव भाजी असली म्हणून किती मग खायची बघ ना अरे कधी बसून माझं एक घासणार यांनी दोन पाव घालू तो पाऊस आला आता बोल आमच्या घरी आलीस का नाही हा पाय पडायला आली ना आमच्या तर बघ फेस बघ नाही ना ती गाणी बोलली आता मला माहितीये गुड गले नाही नाही आता बघ सॉन्ग बोल बघ ती कशी सॉन्ग बोल नक्की सांग अरे भाई कमी खायचा पोटला बघ तो बायकोनी बनवले बायकोनी ते बायकोनी बनवले म्हणजे तुम्हीच खायचा का सगळा त्या दिवशी यांची तर गेलो यांचे तर सात वडापाव खाल्लं आता तुमचे तर आलो तर तुम्ही सात सात पाव नुसतं ना काय पाव भाजी भाज्या दोन डोक्षा खाल्या काय जाऊन जमिनीवर खेळा जा बोललो ना तुम्ही फक्त बघा आता कसा काय फक्त लक्ष द्या बस माझं पण पैसे घेतात अमोल पैसे घे बघा तुम्ही फक्त बघा किती खाईल तो त्याचं लक्ष नाही लक्ष मी तोंडाला पाणी सोडले तिसरी सगळा दिसतय अजून अरे आम्ही अजून हात पण ना लावला अरे पण हो पण मानाला थोडासा द्यायचा मानाला अरे घसरला खूप पाहिलं अर्ग काहीच तर आता आमची गेम स्टार्ट झालेली आहे आणि आता किती वाजता उठू याचा काही अंदाज नाहीये कारण थोड्या वेळानंतर आम्हाला परत आमच्या घरी पण जायचं आहे तिथं पण तू घर बसवायचं आहे आज लास्ट नाईट आहे त्याच्यामुळे आम्ही पूर्ण रात्रभर खेळणार आहोत इकडनं विराट उचला होता बकऱ्यांसारखा दुसरीकडे जायचा आज बहुतेक तर बघा तुम्ही लास्ट पर्यंत आम्ही कुठे कुठे जातो आणि किती पैसे घालवतो काय येतात तर तुम्हाला गाडी तर याला जास्त पानं आली का कमी आली 10-11-12 भाई पाव भाजी घालू म्हणून विसरला काय तर चला काही भेटू भाई पैसे जास्त आहेत आपल्याकडे वाटतं चला गुड मॉर्निंग मित्रांनो तर कालचा ब्लॉग मी आता एंड करतो कारण माझा 12 रात्री मोबाईल स्विच ऑफ झाला होता त्याच्यामुळे मी पुढे शूट पण नाही केला तर मित्रांनो आता हा ब्लॉग मी एंड करतो जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय